टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम। उल्लासनगर शहर में नरेश जयराम दास रामचंदानी के गाड़ी से 1,00,000 रुपए नगद, संपत्ति के कागजात और अन्य सामान से भरा उनका बैग चोरी करने के आरोप में 3 शातिर चोरों को पुलिस ने गिरफ्तार किया है। 1 फरवरी को कैंप नंबर 4 के लाल चक्की परिसर में नरेश रामचंदानी अपनी होंडा साइन बाइक से जा रहे थे और तभी उनकी गाड़ी पर रखे 1,00,000 रुपए से भरा बैग चोर ने चुरा लिए। विट्ठलवाड़ी पुलिस ने तुरंत अज्ञात चोरों के खिलाफ मामला दर्ज किया और पुलिस निरीक्षक हर्षल राजपूत की टीम ने जांच शुरू की तो उनको जानकारी मिली कि अंबरनाथ के विमको नाका स्थित ये चोर आने वाले हैं। तभी उन्होंने और अपनी टीम के साथ मिलकर जाल बिछाकर इन चोरों को वहां से गिरफ्तार कर लिया है। आरोपियों के पास से 40,000 रुपये नगद, बिना नंबर प्लेट होंडा एक्टिवा मोटरसाइकिल और सैमसंग टैब 80,000 रुपये यानी कि कुल 1,20,000 रुपये के इनके पास से माल जब्त किया गया है। 1 फरवरी ला फिरेदी नरेश जयराम दास रामचंदानी वही 60 वर्ष हे त्यांच्या मोटरसाइकल वरून लाल चक्की वरून पुढे जात असताना गाड़ी स्लो झाली आणि ते थांबल्यानंतर कोणीतरी आज्ञा दिसमानी त्यांच्या ज्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर जी त्यांची बॅग ठेवली होती ती कोणत्या तरी आज्ञा दिसमानी तिथून चोरून घेऊन गेले। त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले, आपण 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास PSI राजपूत आमचे डिटेक्शन ऑफिसर आणि त्यांचं पथक यांनी चालू केला। तपास चालू केल्यानंतर CCTV फुटेज पाहिले गेले, CCTV फुटेज म्हणून जे काही अनोळखी इसम आहेत ते ट्रेस करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याच्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आम्हाला माहिती मिळाली की जे आरोपी आहेत, 3 आरोपी होते मोटरसायकलवर, तर 3 आरोपी हे अंबरनाथ या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला। सापळा लावून प्रथम आम्ही 2 इसमांना ताब्यात घेतलं, त्याच्यानंतर 3रा इसमही आम्ही पकडला त्याच्यामध्ये आणि त्या 3 इसमांकडून आम्ही एक मोटरसायकल जी गुन्ह्यात वापरलेली होती मोटरसायकल, त्याचप्रमाणे फिरेदीच्या बॅगमध्ये असलेला टॅब, रोख रक्कम असा एकूण 1,20,000 रुपयाची जी मालमत्ता आहे ती आम्ही ताब्यात घेतलेली आहे। सर आरोपी काय सराईत आहेत त्यांच्या गुन्ह्यावर? त्याच्यात 3 आरोपी आहे, त्याच्यापैकी 1 आरोपी आहे त्याचं रेकॉर्ड आहे, हिल लाईन पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांचं रेकॉर्ड नाही। यांच्या गँगमध्ये अजून कोणी असल्याची शक्यता आहे का? त्या अनुषंगाने तपास चालू आहे, परंतु जे आम्ही फुटेज पाहिले त्या फुटेजमध्ये एका मोटरसायकलवर 3 इसम दिसत आहेत आणि हेच ते 3 इसम आहेत।